राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी देवकर यांनी शहरातील शिवतीर्थ मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल करताना गुलाबराव देवकर यांच्या सोबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, आमदार डॉक्टर सतीश पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील आदी उपस्थित होते. आज पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमच्या सहयोगी आघाडी पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून माझा उमेदवारी अर्ज मी आज दाखल केलेला आहे. प्रचंड उत्साह आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा होता. 11 पासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन GS ग्राउंडवरती आम्ही सर्वजण एकत्र जमलो. त्या ठिकाणी मार्गदर्शन झालं कार्यकर्त्यांना आणि तेथून आम्ही सर्वजण इथपर्यंत पायी आलो. अतिशय चांगला उत्साह आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आहे. रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आज दुपारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार स्मिता वाघ उपस्थित होते. रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली. रक्षा खडसे या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रक्षा खडसे काय म्हणाल्या ते ऐका. सर, रिस्पॉन्स लोकांकडनं मिळतोय, कारण की 5 वर्षामध्ये जे काही आमच्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे काही कामं झालेले आहे आणि लोकांचं सहकार्य आहे, आमचं संघटनेचं काम इथं मजबूत आहे आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीचं भविष्यामध्ये आम्ही काम करू आणि लोकही चांगल्या पद्धतीचा इथे आम्हाला रिस्पॉन्स करतात.